नगर शहराचा विस्तार होतोय. उपनगरांमध्ये देखील लोकसंख्या वाढत आहे, त्यामुळे नागरी सुविधांवर ताण पडू लागला होता. नागरिकांना पिण्याचं पाणी अपुरं पडू लागलं होतं. मुळा धरणातून शहरात येणारी पाणी योजनाही जुनी झालेली. ती पाणी योजना फुटली की शहराला निजळी अशी परिस्थिती निर्माण होत होती. पण महापौरनंतर आमदारकीच्या काळात संग्राम जगताप यांनी शहराचा पाणी प्रश्न कसा सोडवला ते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. नगर शहराला सुमारे 40 किलोमीटर लांबच्या मुळा धरणातून पाणी पुरवठा होतो. ही पाणी योजना 50 वर्ष जुनी आहे. या दरम्यान शहराचा मोठा भौगोलिक विस्तार झालाय. नवनवीन वसाहती वाढल्या, त्यामुळे पाणी योजनेचं सक्षमीकरण करणं गरजेचं होतं. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून फेज 1 आणि फेज 2 अमृत योजना राबवली गेली. कोट्यवधींच्या निधीतून या योजना पूर्णत्वाकडे नेण्यात आल्या आहेत, त्यामुळे आज नगर शहरात नागरिकांना मुबलक पिण्याचं पाणी मिळतंय. या योजनांना गती दिली ते आमदार संग्राम यांनी 2009 महापौर झाल्यानंतर. संग्राम जगताप यांनी महापौर पदाची जबाबदारी स्वीकारताच फेज 2 योजनेच्या कामाला गती दिली. यातून शहर आणि उपनगर मिळून तब्बल 8 उंच टाक्या उभारण्यात आल्या आहेत. पाणी उपशासाठी जास्त हॉर्स पॉवरचे पंच आणि स्वतंत्र सबस्टेशन तयार करण्यात आले. नगरचे महत्वाचे उपनगर असलेले केडगाव अनेक वर्षांपासून पाण्यासाठी वंचित होतं. केडगावकरांना 12 महिने पाण्यासाठी वणवण करावी लागायची. आता केडगावला पुरेसं पाणी मिळतंय. नगर शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता फेज 2 पाणी योजना महत्वाची ठरली. मुळानगर ते विळद दरम्यान DI पाईपलाईन टाकण्याचं काम पूर्ण झालंय. फेज 2 कामामुळे खऱ्या अर्थानं नगर शहराला उपनगराला प्रदीर्घ कालावधीनंतर शाश्वत पाणी पुरवठ्याची हमी मिळाली. भविष्यात नगरकरांना दररोज पाणी पुरवठा होईल या दृष्टीने विशेष प्रयत्न केले जात आहेत. नगर शहरातील सांडपाणी व्यवस्थापन विल्हेवाट लावण्यासाठी ते कोणत्याही प्रक्रियाविना सिना नदीपात्रात सोडण्यात येतं, त्यामुळे सिना नदी प्रदूषित होते. नदीकाठची गावं वस्त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे सिना नदीचं प्रदूषण रोखण्याबरोबरच नगर शहरातील सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संग्राम जगताप यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून नगरसाठी अमृत अभियानातून 163 कोटी रुपयांचा निधी प्राप्त करून आणला. या अभियानाअंतर्गत शहरातील भुयारी गटारी योजना आणि महिला शुद्धीकरण केंद्राचं काम हाती घेण्यात आलं. पहिल्या टप्प्यात शहराच्या मध्यवर्ती भागात प्रकल्पात समावेश आहे. या अंतर्गत शहरातील मैला मिश्रित पाणी सिना नदीच्या कडेला मुख्य वाहिनीद्वारे फुलसौंदर मळा येथील पंपिंग स्टेशन येथे नेण्यात येईल. येथून हे पाणी फराबाग परिसरात उभारण्यात येत असलेल्या मैला शुद्धीकरण केंद्रात प्रक्रियेसाठी नेण्यात येईल. येथे प्रक्रिया केल्यानंतर ते पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. या प्रकल्पाचं काम वेगानं पूर्ण होत आहे. नगर शहरातील सर्वांगीण विकासासाठी संग्राम जगताप यांच्याकडून सर्व बाजूने प्रयत्न सुरू असल्याचं यावरून दिसून येत आहे. अशाच प्रकारचे राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला सोशल मीडिया आणि यूट्यूबवर फॉलो करा आणि पाहत रहा लेट्स अप मराठी.